बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न एका संख्येचे 37.5% बराबर 1800 तर त्या संख्येचे 62.5% बराबर किती। लक्ष द्या, एक संख्या x समजू, बरोबर आहे। आता x समजलेल्या या एका संख्येचे 37.5/2 अर्थात 37.5% बराबर 1800 अशा पद्धतीने मांडा। चाचीचे या प्रकरणात आपण गुणाकार हे चिन्ह वापरतो। एक संख्या x समजलेल्या या एका संख्येचे 37.5% बराबर 1800। आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशधिक अपूर्णांकात रूपांतर करा। ते करत असताना आपण छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार करतो, त्यामध्ये अंश मिळवतो आणि छेद छेदाच्या ठिकाणी तसाच लिहितो। ओके, अर्थात x गुणिला 37.74 आणि 1.75/2 हे काय आहे, 1% आहे बराबर 1800। प्रथमतः मित्रांनो, आपण ती संख्या शोधू, नंतर त्या संख्येचे 65% बराबर किती या उत्तरावर जाऊ। ओके, आता इथे x गुणिला 75/2 हे 1% आहे, म्हणून याच्या छेदस्थानी 100 लिहिण्याऐवजी आपण गुणिला 1/100 अशा पद्धतीनं लिहू, म्हणजे तेच ते छेदस्थानी 100 लिहिण्याप्रमाणेच। ओके, आता दोन अपूर्णांक झाले मित्रांनो, अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतो, अंश अंशाचा आणि छेदा छेदाचा, अर्थात 75 × 1.75 आणि 100 × 2 बराबर 1800। ओके, 75 सोबत x गुणिला आणि इकडे 1800 सोबत हे भागिला असेल 200 × 1, लक्ष द्या तुमच्या। आता मित्रांनो, x ला एकटं करा, 1800 आणि 200 या पदाला हे गुणिला असलेले 75 भागिला जातील गेले। 25 × 3 = 75 आणि 25 × 8 = 200, लक्षात घ्या तुमच्या। परत 3 × 1 = 3 मित्रांनो, आणि 3 × 7 = 18 हे 200 उरलेले 6 वर, इथपर्यंत कळालं। x बराबर आता काय उरलं, 608 x बराबर अर्थात 608 याचा गुणाकार, x बराबर 8 × 2 = 48 आणि त्यावर हे 200। x म्हणजे आपण ही एक संख्या गृहीत धरली, ती संख्या आहे 48 अर्थात 4800। आता प्रश्न मुख्य पहा, त्या संख्येचे जी संख्या 48 आली या संख्येचे 65% बराबर किती। ते कसं मांडायचं सर, तर आता 48 65% म्हणजे किती असा प्रश्न। इथं सुद्धा हा पूर्णांकयुक्त मित्रांनो अपूर्णांक आहे, याचा अंशधिक अपूर्णांकात रूपांतर करा। काय काय करतो बघा, 4800 × पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशधिक अपूर्णांकात रूपांतर म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेद जसाच्या तसा, अर्थात 62 × 124 आणि 125 छेदस्थानी 2 जसेच्या तसे, मात्र हे 1% आहेत। ओके, म्हणजे याच्या छेदस्थानी 100 घ्यावं लागतात। आपण छेदस्थानी 100 न घेतानी या 125/2 ला गुणिला 100 घेऊ, म्हणजे हे समोरचं प्रश्न काय हे उत्तर मिळत आहे। ओके, 48 × 2 हे दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा, अर्थात 125 × 125 / 100 × 2 = 200, लक्षात यावं तुमच्या, बरोबर हे 65% मिळणार आपल्याला। मित्रांनो, 2 0 = 2 0 गायब, 2 × 1 = 2 / 24 = 48। ओके, आता या 24 आणि 125 गुणाकार, 24 × 125 गुणाकार, हा गुणाकार येतो मित्रांनो 3000, बरोबर आहे। हे काय आहे, या संख्येचे 65% हे उत्तर मित्रांनो आपलं 3000। प्रश्न आहे, एका संख्येचे 37.5% = 1800 तर त्या संख्येचे 65% बराबर किती। मित्रांनो 3000 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये
दर्शवलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओज जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण आहे.